नमस्कार, स्टार अप एक्सप्रेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ग्रामीण स्तरावर अनेक बाबींकरिता एक महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. आणि पोलीस पाटील म्हटलं की ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी पोलिसांना पोहोचायला वेळ लागते त्या ठिकाणी पोलिसांचा निम्मकाम जो सांभाळतो तो पोलीस पाटील. आज शासनाच्याकडे त्यांच्या काही विविध मागणी आहेत. पोलीस पाटीलांकडे जे शासनाने हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलं आहे असे त्या पोलीस पाटील संघटनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे. या संघटनेच्या काही मागण्या पोलीस पाटीलांनी विधान भवनावर मोर्चा देऊनही व्यक्त केल्या. अनेक दिवसांपासून त्यांच्या मागण्या या प्रलंबित आहेत. अशाच मागण्या काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत हे जाणून घेण्याकरता आज आपल्यासोबत पोलीस पाटील संघटनेचे नागपूर जिल्ह्याचे नेते आशिष पूर्व पिंटू निंबाळकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी विशेष बातचीत करणार आहोत. पिंटू नमस्कार. स्टार अप न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय नेमकं पोलीस पाटलांचं काय विशेष काय मागणं आहे? पोलीस पाटलांच्या प्रमुख मागण्यामध्ये सगळ्यात मोठी एक मागणी आहे ते म्हणजे मानधन. आज एक 6 वर्षापासून मोर्चे धरणे आंदोलन आणि ठिय आंदोलन हे सर्व चालू असताना कुठेही शासनाचं या पोलीस पाटलांकडं लक्ष नाही आहे. आणि मानधनाचा विषय म्हणजे आज पोलीस पाटलांना 3000 रुपये महिना म्हणजे 100 रुपये रोज म्हणून पोलीस पाटलांना कार्य करावं लागते हे कुठेतरी लाजरवाणी गोष्ट आहे. काय आता सध्या या ठिकाणी अशा किती संघटना आहेत ज्या या मागणीला म्हणजे घेऊन आंदोलन करते? या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 4-5 संघटना पोलीस पाटलांच्या अशा आहेत की त्या सतत कार्य करीत आहे. आता एक पावसाळी अधिवेशनामध्ये एक भव्य असा मोर्चा झाला. त्या मोर्चाचं नेतृत्व श्री विदर्भ कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष श्री दीपकजी पालिवाल व श्री नागरमुजे साहेब यांनी मिळून खूप मोठा असा एक मोर्चा आंदोलन केलेला होता. तिथे श्री गृहराज्यमंत्री दीपकजी केसरकर साहेब, नानाजी पटोले, विविध प्रकारचे आमदार डॉक्टर अमोल देशमुख साहेब हे सर्व लोक तिथे उपस्थित झाले. त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्ये एक तातडीची आम्ही बैठक बसवतो आणि आम्ही कुठेतरी निर्णय घेतो आणि कुठेतरी तुमचा पोलीस पाटलांचा आम्ही विचार करतो. पण आज अधिवेशन संपून सुद्धा 15 दिवस झालेले आहे आणि कुठेही पोलीस पाटलांची मीटिंगसुद्धा बसलेली नाही आहे. आता माझं विविध संघटनेसोबत एक चर्चा होत असते पण कुठेही या शासनाला कुठेही कोणत्याही पद्धतीची जाग घेऊन राहिलेला नाही असं तरी मला असं वाटते. तर मानधनाच्या व्यतिरिक्त अजून काय मागणी आहे तुमची? मागण्याच्या मानधन हा प्रमुख मागणी. दुसरं की पोलीस पाटील हा वर्ग काम करायला तयार आहे पण त्या पद्धतीने पोलीस पाटलांना त्या पद्धतीची वागणूकसुद्धा भेटून राहिलेली नाही. आमचं असं मत आहे की आम्हाला जो 60 वर्ष आमचा जो कालावधी आहे हा 60 वर्षाच्या ऐवजी 65 वर्ष करण्यात यावा. सेकंड आमची मागणी आहे आम्हाला काम वाढवून द्या पण आमचं मानधन वाढवा. कारण की 100 रुपये रोजीमध्ये कोणताही पोलीस पाटील सक्षम नाही की तो आपलं घर चालवू शकतो. गावामध्ये विविध प्रकारच्या घटना होतात त्याला पोलीस पाटीलला समोर जावं लागतं. सर्व लोकांना जॉबमध्ये 12 तास काम करावं लागतो पण पोलीस पाटील एक असा आहे की याला 24 तास काम करावं लागतो. गावामध्ये काय घडत आहे, कोणी अधिकारी गावात येत आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला तिथे तत्पर राहावं लागते. म्हणून माझी शासनाला आणि आपल्या पत्रकार अपेक्ष न्यूजकडून मला ही अपेक्षा आहे की आपण कुठंतरी याचा पोलीस पाटलांचा गांभीर्याने विचार करावा व कुठेतरी शासनापर्यंत हा एक संदेश पोचवा की आम्ही सर्व पोलीस पाटील संघटना हा या एका ठिकाणी आलेला आहोत. सोबत आता एक नवीन एकत्रीकरण सुद्धा पोलीस पाटलांमध्ये सुरू आहे. त्या एकत्रीकरणमध्ये सुद्धा माझे पोलीस पाटील बांधव हे खूप माझे एक जवळचे माझे मित्र सहकारी आहे ते सुद्धा आता वेळोवेळी सगळ्या संघटना एका ठिकाणी एकत्रीकरण सुद्धा होणार आहे. आणि आता जर हिवाळी अधिवेशनापर्यंत जर समजा कदाचित मानधन
वाढलेलं नाही किंवा आमच्या मंजुरी कोणत्याही झालेल्या नाही, तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर खूप मोठे आंदोलन उभारणार आहोत आणि त्या आंदोलनाला सर्व पोलीस पाटील किती मानधन वाढलं पाहिजे, आमचं मानधन 15,000 रुपये करावं अशी आमची शासन दरबारी विनंती. वयाची जी मर्यादा म्हणतो, वयाची मर्यादा 60 वर्षाच्या ऐवजी 65 वर्ष करावी आणि त्याला जेव्हा 60 वर्षाचे 65 वर्ष जेव्हा करेल तेव्हा त्या लोकांनी आम्हाला काहीतरी कोटाची पुंजी द्यावी. जे ते कोणत्या पद्धतीने देतात ते आम्हाला मान्य आहे, पण काहीतरी त्यांनी पुंजी शेवटल्या क्षणात आम्ही जेवढ्या दिवसापासून काम केलेलं आहे तेवढ्या दिवसात सुद्धा त्यांनी आम्हाला पुंजी द्यावी अशी आमची नम्र शासनाला विनंती. पोलीस पाटील ज्या वेळेला निवडला होतो, जी नियुक्ती होते त्याच काय सुरू होत? पहिले जी नियुक्ती होत होती ते ग्रामपंचायतीच्या स्तरावर होत होती, पण आज परिस्थिती चेंज झाली. आता रोस्टर निघाले गावागावात, रोस्टर निघाल्याच्या नंतर MPSC UPSC पेपर होता पत्रकार साहेब त्याच्याच पद्धतीने आमचे सुद्धा पेपर झाले. एका एका गावामध्ये 100-100 लोकांचे फॉर्म झालेले आहेत, त्याच्यासाठी अगदी त्याचासुद्धा अभ्यास करावा लागला आणि त्याच्यानंतर अभ्यासाला जो सर्वात जास्त मार्क घेईल, जो तोंडी परीक्षेला जास्त मार्क घेईल तशा लोकांना सिलेक्ट करून त्यांची नियुक्ती केली जाते. आता संघटनेची कुठली जबाबदारी तुमच्याकडे? संघटनेची कोणतीच जबाबदारी माझ्यावर सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे, पण मी संघटनेमध्ये असताना मी कोणत्याही पदाचा लालच केला नाही. आपण पोलीस पाटलांसाठी आणि गावासाठी आपण काय करू शकतो याच्यावर माझा भर राहिलेला आहे. धन्यवाद, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. धन्यवाद आपला सुद्धा.